दोन दिवसांपूर्वी शेगाव तालुक्यातील ज्या परिसरात तहसीलदारांची गाडी फोडून मारहाण झाली होती त्याच परिसरात काल पूर्णा नदी पात्रातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी रातोरात जेसीबीच्या सहाय्याने खोदून ठेवलेल्या खड्ड्यात बुडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी घडली. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मुलाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणून शेगाव पोलीस स्थानकात चांगलाच हंगामा केला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेत पोलीस स्थानकात ठिय्या दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध वाळू तस्करांची मुजोरी इतकी वाढली आहे की काल सायंकाळी वाळू तस्करांनी तहसीलदारांची गाडी फोडत चालकाला बेदम मारहाण केली होती. आज त्याच परिसरात पूर्णा नदीच्या पात्रातील रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करणाऱ्या तस्करांनी रातोरात नदीपात्रात मोठा खड्डा खोदून त्यातील वाळू चोरून नेल्याने आज दुपारी नेहमीप्रमाणे नदीत पोहायला जाणाऱ्या भोंडगाव येथील लहान मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या खड्ड्यात बुडून अर्जुन भारसाकळे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याची तक्रार पोलिसात देण्यासाठी मुलाचे नातेवाईक गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने नागरिकांनी व नातेवाईकांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनसमोरच पोलीस प्रशासन हाय हायचे नारे देत मोठा गोंधळ घातला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेल्या मृतकाच्या नातेवाईकांना उद्धटपणाची वागवणूक देत ठाणेदाराच्या उद्दामपणामुळे रात्री हे प्रकरण चिघळले होते. गुन्हे दाखल, पोलीस प्रशासन, गुन्हे दाखल, गुन्हे दाखल, पोलीस प्रशासन, गुन्हे दाखल, पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन, गुन्हेगारावर गुन्हे दाखल, पोलीस प्रशासन. आज भोंडगाव येथील अर्जुन अनिल भारसाकळे वय 12 वर्ष हा मुलगा पूर्णाच्या पाण्यामध्ये डुबून वारला. याला कारण असं आहे की हे जे रेती चोर आहेत रेतीमुळे हे रात्रीनं जे सी पीनं 10-10 फुटाचे गड्डे पाडतात आणि त्याच्यात त्या गड्ड्यात त्या मुलाचा डुबून आज मृत्यू झाला. याच्यावरती आम्ही स्वतः तहसीलदार साहेब यांना 2-2 वेळा भेटलो, पोलीस स्टेशनलाही 2-2 वेळा भेटलो की जे सी पीनं अवैध रेतीवाले चोर गड्डे करतात हे गड्डे ह्या जे सी पी जप्त करण्यात याव्या, यांच्यावर कारवाई करण्यात याव्या. परंतु अधिकाऱ्यांनी या कसल्याही गोष्टीची कारवाई केली नाही आणि आज एक गोरगरिबाचा मुलगा हा मृत झालेला आहे. याला कारण फक्त हे अधिकारी आहेत आणि म्हणून यांना मी सांगू इच्छितो की जोपर्यंत त्या मुलाच्याला न्याय मिळत नाही, जोपर्यंत ते जे त्या मुलाचे जे खुनी आहेत असं म्हणता येईल की त्या जे सी पीमुळे डुबले, त्या जे सी पीचे जे मालक आहेत ते अवैध रीतीवाले चोर, जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही त्या मुलाचं डेड बॉडी ताब्यात घेणार नाही हे शासनानं आज आवर्जून सांगू इच्छितो.